मगाशी आपल्याला पुन्हा पुन्हा असं लक्षात देऊन उदाहरणांच्याद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला की हे लावणीचं संचित अनेक रंगांचं आहे आणि तितके रंग ज्याला शिकायचे असतील त्याला मेहनत करायला लागेल. आणि हे लावणीकार भरपूर मेहनत करत होते. सर्व तऱ्हेचे लावणीकार वेगळ्या तऱ्हेचा व्यासंग ते करत होते. पुस्तक वाचणं म्हणजे व्यासंग नव्हे. पुस्तक न वाचता ज्याला अर्थ समजेल असे हे कलाकार असतात. आणि ह्या कलाकारामध्ये कोण कोण नव्हते. आता सय्यद अहमद असं नाव ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटेल का की ह्यांनी काय काय लावण्या रचल्या असतील, कुठल्या प्रकारच्या. ह्यांनी चक्क काय रचलं आहे, ते गवळण रचली आहे, कृष्ण भक्तीची गवळण. गवळण ह्याचा अर्थ पाहिला तर आपल्या नेहमीचं असं वाटतं की हां, गवळण म्हणजे जेव्हा कृष्ण गोपींना अडवतो आणि फुकट लोणी मागतो तेव्हा गवळण सिद्ध होते. असा कृष्ण केवळ फुकट्या नव्हता, थोडासा होता पण पूर्ण नव्हता. तर मग या सय्यद अहमदने अतिशय नेमक्या शब्दामध्ये वर्णन करताना काय म्हटलंय की गवळणीचे वेगळे रंग दाखवलेत. गवळण ही वीराणीच्या विरहिणीच्याही जवळ जाऊ शकते, वात्सल्य गीताच्याही जवळ जाते, शृंगाराच्याही जवळ जाते, अशी ही गवळण आहे. म्हणून ती कीर्तनापासून नाटकापर्यंत सगळीकडे मुक्तपणे वावरली. मी बघता बघता मला एकदम सहज लक्षात आलं आणि मी पाहायला लागलो तर गवळण नावाचा एक पक्षी पण असतो आणि तो अतिशय धागे जमवून 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 आपलं घरटं सिद्ध करतो. तसं जणू काही ह्या आमच्या गवळणने पण केलं आहे की सर्व तऱ्हेच्या भावाचे धागे गुंफून अशी ही लाव तयार झालेली गवळण आहे. आणि अशी आता गवळण आपण ऐकणार आहोत सय्यद अहमदची. हरी